मग भविष्य है उज्ज्वल से थोड़ा से। महाराष्ट्र है नाव ते आते, महाराष्ट्र नाव है जे आते। जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे। सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। म्हणजे नमस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। राज्याचं जलसंपदा जलसंधारण हे खातं असं आहे की इथे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निगडीत येतो आणि शेतात लागणाऱ्या थेंब थेंब पाण्याचा प्रश्न मार्गी लावून शेती हिरवीगार करण्यासाठी म्हणून शासन काय प्रयत्न करतं आहे यासाठी देखील शेतकरी अस्वस्थतेने या सगळ्या गोष्टीची वाट पाहत असतो। म्हणजे हे मंत्रालय नेमकं काम कसं करतं आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळं या प्रकारची शासनाची जी योजना होती याच्यातून पाण्याचं महत्त्व पटवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने जलसंपदा आणि जलसंधारण या दोन्ही विभागांनी केलं आहे। इतकंच नाही तर ज्या ज्या गावांमधून छोटे छोटे नाले, नदी, ओढे हे सगळे गेले याचं खोलीकरण, याचं सरळीकरण, नालाबंडिंगचे कामं आपण पूर्वी म्हणायचो तशी ही कामं अधिकाधिक मोठ्या प्रमाणात करून जलयुक्त शिवारासारखी योजना ही तळागाळातल्या जनतेच्या शेतापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम विभागाने केलं याचबद्दल आपण आज बोलणार आहोत। या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे राज्याचे जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय बापू शिवतरणे। बापू मनपूर्वक स्वागत। 5 वर्ष सरकारची पूर्ण होत आहेत बाबू। 5 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही या खात्याच्या दोन्ही खात्याचा पदभार तुम्ही स्वीकारला, खास करून मी पहिल्यांदा तुम्हाला जलसंपदा खात्याविषयी विचारेन, तर आव्हानं नेमकी जलसंपदा खात्यापुढे काय होती की 5 वर्षात जे राज्यात झालेले बदल हे दृष्टिक्षेपात दिसत आहेत, आणखी 5 वर्षामध्ये राज्य अजून बदलून जाईल, पण ह्या 5 वर्षातली आव्हानं काय होती? आपण जर थोडंसं 2014 दरम्यान निवडणुका झाल्या आणि किंवा निवडणुकीच्या दरम्यानचं संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण जर पाहिलं असेल तर सगळ्यात मोठमोठे आरोप हे जलसंपदा खात्याच्या कारभारावर झालेले मोठमोठे आरोप होते, भ्रष्टाचाराचे आरोप होते, अधिकाऱ्यांवर होते, मंत्र्यांवर होते, आणि त्यामुळे वातावरण खूप पूर्णपणे असं दूषित असं वातावरण होतं। आणि त्यामुळे महत्त्वाच्या 2-3 गोष्टी होत्या की एक की जे आरोप होते ते त्या संदर्भामध्ये ताबडतोब लाचलुचपत खातं असेल काय असेल त्यांच्यामार्फत चौकशा सुरू करणे, नंबर 1। नंबर 2 की जे अधिकारी एकदम पूर्णपणे खचलेले होते अशा अधिकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवणे, त्यांच्याशी इंटरॅक्शन करणे, त्यांच्याशी हितगुज करणे आणि चांगल्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, नंबर 2। नंबर 3 की ज्या ज्या निविदांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी होत्या, आपल्याला कल्पना आहे की वडनेरी समिती नावाची समिती नेमली गेली आणि मग त्या वडनेरी समितीने जेवढ्या जेवढ्या काही चुकीच्या गोष्टी लक्षात आलेल्या होत्या त्या संदर्भात सांगितल्यानंतर मंत्रिमंडळाने त्वरित त्याच्यावर निर्णय घेतले, त्या निविदा रद्द करून NBCC सारखी कंपनी, जी सेंट्रल गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे, केंद्र सरकारची कंपनी, अशा काही कंपन्यांना बोलावून त्याच्यामध्ये काम करण्यासाठीची संपूर्ण व्यवस्था ही करण्यात आली जेणेकरून विश्वासार्हता वाढावी। आणि मग जेवढ्या काही पुढची कामं जी करायची होती त्यासाठी प्रशासकीय मान्यता आवश्यक होत्या आणि म्हणून ह्या प्रशासकीय मान्यतेच्या जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पारदर्शी आणि त्याच्यामध्ये बरेच सुधार आम्ही केले, त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठे आमूलाग्र बदल करण्यात आले, पारदर्शकता वाढवण्यात आली। म्हणून खऱ्या अर्थाने जेवढे प्रकल्प अडकलेले होते, रखडलेले होते, त्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची ही प्रणाली विकसित करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता कशा देता येतील याच्यासाठी जे संपूर्ण हे केलं। आणि मला सांगायला आनंद वाटतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे जे प्रकल्प आपण डिसेंबर 2019 पूर्ण करू शकतो आहे ते किंवा डिसेंबर 2020 पूर्ण करू शकतो आहे अशा प्रकल्पांना, ज्या प्रकल्पांची घरभरणी झालेली आहे, पाणी उपलब्ध आहे, त्यांच्या वितरण व्यवस्था जी आहे, असे जे प्रकल्प अशा प्रकल्प त्याची पूर्ण स्टेजेस केल्या की सगळ्यात जास्त प्राधान्य कोणाला द्यायचं, सेकंड नंबरला कोणाला द्यायचं, थर्ड कोणाला द्यायचं, चौथ्या नंबरवर कोण आहेत, अशा प्रकारच्या सर्व प्रकल्पांचं पूर्णपणे विगतवारी करण्यात आली। त्याच्यामध्ये प्राधान्याने धरण पूर्ण होऊन वितरण व्यवस्था पूर्ण होऊन प्रत्यक्ष सिंचन झालं पाहिजे अशा प्रकारचे जेवढे प्रकल्प होते ते पहिल्या याच्यामध्ये घेतले गेले, प्रत्यक्ष सिंचनापर्यंत काम झालं पाहिजे आणि माझ्या मते अशा प्रकारे जी काही संपूर्ण व्यवस्था केली गेली आणि त्याला
ते काम ज्या ज्या टार्गेट डेट ठरल्या त्या डेटला होत आहे की नाही याचे आढावे पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय आणि आम्ही सर्वच जण घ्यायचो आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम हे आम्ही अचीव करू शकतो. अगदी खरे बाब, गेले अनेक वर्ष रखडलेले 205 पाटबंधारे प्रकल्प होते, या प्रकल्पांना देखील प्रशासकीय मान्यतेचा मुद्दा जसा त्याच्यात ते काही रखडलेले होते किंवा त्याच्यात ते अडकून पडले होते, हे प्रकल्प देखील तुम्ही मार्गी लावण्यासाठी अनेक प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या, तर ते आव्हान आता मी सांगितलं तेच त्याच गोष्टी की सगळ्यात महत्त्वाचं काम हेच होतं की सुधारित प्रशासकीय मान्यता 10-15 वर्ष झाल्याच नव्हत्या. काही प्रकल्पांचं काम चालू होतं परंतु विशेष बाब प्रशासकीय मान्यता नाही, जी जुनी आहे समजा 100 कोटीचे तीच खर्च 200-250 कोटी वर चाललाय तरी ते निव्वळ खर्च करण्याची विशेष परवानगी राज्य शासनाने द्यायची आणि असा सावळा गोंधळ होता. म्हणून ह्या सगळ्या समित्या वगैरे करून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची संपूर्ण प्रणाली विकसित करून त्याच्यामध्ये एकत्रित कलेक्टिव्ह जबाबदारी मोठमोठ्या अधिकाऱ्यांची सगळी करून मग महामंडळ किंवा मंत्रिमंडळ अशा प्रकारे 279 प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता हे या सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आणि त्याच्यामधून मग सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर पुन्हा मग प्राधान्यक्रमसुद्धा ठरवण्यात आला. बरं, मुख्यमंत्री महोदयाने आम्ही सर्वांनी बसून अगदी प्लॅन केलं की जे प्रकल्प इमिडिएट प्रकल्प पूर्ण होऊ शकतात ते प्रकल्प प्राधान्यक्रमांक 1, प्राधान्यक्रमांक 2 ज्यांना त्याच्यानंतर जे होऊ शकतील असे, त्याच्यानंतर प्राधान्यामध्ये आम्ही हेही पाहिलं की आत्महत्याग्रस्त जिल्हे जे आहेत त्याचप्रमाणे जिथे अनुशेष आहे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे जे त्या प्रकल्पांना विशेष अशा प्रकारचं प्राधान्य दिलं गेलं आणि त्याच्याप्रमाणे जे काम झालं आहे ते अद्वितीय अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं काम त्यामुळे शक्य झालं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की जमीन संपादित करणं, इतके सगळे प्रकल्प मार्गी लावायचे आणि रखडलेले प्रकल्प कदाचित काही ठिकाणी भूसंपादन राहिलं असेल म्हणून असेल काही मान्यते प्रकल्प रखडले होते, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणच्या प्रकल्पांना पर्यावरणीय मान्यता नव्हत्या, बऱ्याच ठिकाणचे प्रकल्प सुरू केले असेच परंतु भूसंपादन झालेलं नव्हतं, मोठे खर्च झाले परंतु भूसंपादन झालेलं नसेल तर तुम्ही गळबरणी करून पाणी कसं अडवणार. बरोबर, आणि म्हणून आणि त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी होतात. कुठेतरी भूसंपादामध्ये 10-20 कोटीचं भूसंपादन थांबलं आहे आणि त्या भूसंपादन प्रक्रिया व्यवस्थित नसल्यामुळे आणि त्याच्यात लक्ष व्यवस्थित न दिल्यामुळे काही प्रकरणं कोर्टात जायची, 10-10 वर्ष कोर्टमध्ये चालायची आणि मग 2000 कोटीचा प्रकल्प आहे त्याची किंमत व्हायची 10,000 कोटी आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमुळे तिलारी असेल, घुसीगर्द, बेंबळा, निम्नवर्धा अशा प्रकारे जे मोठे प्रकल्प आहेत त्यांचं पुनर्वसन खूप चांगल्या प्रकारे त्याच्यातून झालं आणि म्हणून ही मोठी अचीवमेंट आहे. खरं आहे, भूसंपादन एकतर शेतकरी खुश, शेतकऱ्याच्या ज्या अडचणी की सरकार आपल्याकडे पाहत नाही ते, आणि दुसऱ्या बाजूने कायद्यानुसार चांगल्या प्रकारचा मोबदला. भूसंपादन म्हटलं की ती प्रक्रिया खूप किचकट आहे सरकारी, आणि थेट खरेदी म्हटलं की ठीक आहे एखादा शेतकरी आपली 4 एकर जमीन विकतो त्याला काही गरज असते, तशा पद्धतीने 2 शेतकऱ्यांमध्ये जसा व्यवहार होतो तशा प्रकारे सरकार आणि शेतकऱ्यांच्या विश्वासातून काम झालं. डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बँकेतून RTGS ने गेले, मध्ये कुठचे दलाल नाही, काही नाही काही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे फायदे झाले. शेतकऱ्यांची जी पिळवणूकसुद्धा होत होती या भूसंपादन याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रॅकेट्स असायची, ती रॅकेट सगळी बाजूला झाली, थेट अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली, रेट ठरवले गेले. रेट ठरवण्याची एक प्रक्रिया एकदम होती की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे रेट शेतकऱ्यांना मिळाले आणि स्वखुशीने भूसंपादन म्हणून भूसंपादन म्हटलं की कंपल्सरी ॲक्विजिशन तसं नाही, हे सरळ खरेदीने शेतकऱ्यांची जमीन त्यांना विश्वासात घेऊन घेतली ते पहिल्यांदा राज्यामध्ये असं घडलेलं आहे. अगदी कारण की त्यामुळे हे सगळे सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागताना दिसत आहेत. तर याच्यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की नलिका वितरण सिंचन प्रणाली जी आहे आणि त्याच्याबरोबर उपसा सिंचन, तर याचा फायदा देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आणि तिथल्या परिसरातल्या सगळ्या पहा की पाठीमागच्या आपण जर नीट हे खातं जर पाहिलं तर पाठीमागच्या पिढ्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं, म्हणजे आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, आणि राज्यामध्ये खूप मोठ्या प्रकारची धरणं आणि साठे निर्माण करून दिले, मग तो कोयना असेल, जायकवाडी असेल, उजनी असेल, असे मोठमोठे प्रकल्प त्यांनी केले. परंतु यांची पारंपरिक पद्धतीची वितरण व्यवस्था होती, कॅनॉल सिस्टम, कॅनॉल 200-300 किलोमीटरचे कॅनॉल्स, आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात गळती, झिरपणे, पाणी झिरप, इव्हॅपरेशन लॉस, ज्याला बाष्पीभवन ज्याला बोलतो, आपण कोणाला विश्वास वाटणार, बाष्पीभवन 22-22% होते की आता नवीन धरणं तर होऊ शकत नाही, त्याचं कारण
भूसंपादनाची प्रचंड मोठी सरळ खरेदीची जरी किंमत पाहिली तरी मोठी किंमत, नंबर एक शेतकरी जमीन द्यायला तयार, नंबर दोन, नंबर तीन की वाढलेली जी किंमत आहे पर टी एम सी पाण्याची जो खर्च आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला. तर या सर्वांवर मोठ्या प्रमाणातला उपाय म्हणजे बंधनलिका आणणे. बरं, आणि मी स्वतः प्रचंड आग्रही होतो जेव्हा इष्ट झालो आणि मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय आम्ही सर्वांनी मिळून बंधनलिकेचा निर्णय घेतला. आणि म्हणून बंधननलिका ही काळाची गरज होती. पाठीमागच्या जनरेशनने पिढीने आम्हाला साठे करून दिले, आम्ही आमच्या पिढीला पुढे काय देणार आहोत तर एक युटिलिटी. जे उपलब्ध साठे आहेत नवीन करणं शक्य नाही, जे उपलब्ध साठे आहेत त्याची वितरण व्यवस्था एकदम स्ट्रॉंग करून जास्तीत जास्त युटिलिटी. म्हणजे आदरणीय पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं होतं की पर ड्रॉप मोर क्रॉप क्रॉप, त्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त वितरण व्यवस्था या बंद पाईपलाईन करण्याचं धोरण आम्ही घेतलं आणि त्यानुसार पाण्याची बचत होऊ लागली, क्षेत्र वाढू लागलं. परंतु खाली जमीन ही सरकारचीच असल्यामुळे 4 फुटाच्या खाली जेव्हा आम्ही पाईपलाईन करतो त्यावेळेस भूसंपादन करावंच लागत नाही. बरोबर आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादनाची जी कॉस्ट आहे किंमत आहे ती कमी होते आहे आणि सर्वच ठिकाणी एकंदरीत मग वितरण व्यवस्थेच्या किमतीमध्ये खूप मोठा बदल होऊ लागला. त्यामुळे बंद पाईपलाईन तर केलीच या सरकारने, पण बंद पाईपलाईनच्या पुढचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे बंद पाईपलाईन करून त्या पाण्याच्या धरणातल्या उंचीचा आणि लाभक्षेत्रातल्या उंचीचा वापर करून दाब जो काही तयार होतो त्या दाबाचा वापर करून वीज विरहित ड्रिप इरिगेशन करणे असे खूप महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. आणि म्हणून बंद पाईपलाईनमधून उद्याचा काळाची गरजच आहे. बरोबर. इंटरनेट जसं आपलं इलेक्ट्रिसिटीचं ग्रीड आहे, म्हणजे एका ठिकाणी वीज नसेल तर दुसरीकडून वीज देता येते, तशा पद्धतीने निदान जिल्ह्यावर तरी हे ग्रीड तयार, पाण्याच्या पाईपलाईनची ग्रीडसुद्धा तयार करावी लागतील. मराठवाड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या अतिशय ड्रीम प्रोजेक्ट आहे की संपूर्ण मराठवाड्यामध्ये संपूर्ण पाईपलाईनचं ग्रीड, म्हणजे जिथे जिथे पाणी उपलब्ध आहे ते कुठेही मराठवाड्यात, कारण सततचा टंचाईग्रस्त भाग आहे, तर ते पाणी कुठेही नेता येईल आणि त्याचा इफेक्टिव्ह वापर करता येईल, त्याची जास्तीत जास्त युटिलिटी वाढवता येईल, अशा प्रकारे देशातलं पहिल्यांदा वॉटर ग्रीड ज्याला म्हणतात ते मराठवाड्यामध्ये तयार करण्याचं स्वप्न मुख्यमंत्री महोदयांनी पाहिलं आणि तशा प्रकारे त्याला मान्यता देत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कामसुद्धा सुरू झाले. अगदी खरं की इतकी चांगली कामं आपल्या विभागाने केली आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात वापू की सूक्ष्म सिंचनाचा देखील विस्तार अधिकाधिक करण्याचा प्रयत्न जलसंपदा खात्याने केला, जसं आता ड्रीपचं तुम्ही उदाहरण दिलं. आता सर्वच ठिकाणी, म्हणजे आता उदाहरण मी सांगतो की पोखरापूर योजना, हो, आष्टी उपसा सिंचन क्रमांक 1 आणि आष्टी उपसा सिंचन क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं असेल की आदित्य साहेब तिकडे गेले होते आणि पोखरापूर नावाच्या तलावात पाणी नव्हतं, 23 वर्ष लोक झगडत आहेत आणि त्यांनी ते निवेदन घेतलं, ते मला पाठवलं, पटकन आम्ही त्याच्यावर काम केलं, कामसुद्धा सुरू झालं. 6 महिन्यात पाणीसुद्धा जाईल 1000 हेक्टरला. पण त्याच्यातसुद्धा आम्ही, म्हणजे जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी बंद पाईपलाईन करा आणि बंद पाईपलाईन करून शक्य होईल तितकं सूक्ष्म सिंचन, अपेक्षित असं पाण्याचं हेड मिळालं की ते सूक्ष्म सिंचनावरच करा. म्हणजे त्या पोखरापूरमध्ये सुद्धा आपण वितरण व्यवस्थेचा हौद जो असतो डी सी चेंबर बोलतात, त्या डी सी चेंबरवरून दोन्हीकडे 6 किलोमीटर 7 किलोमीटर पाईप साधं ओपन कॅनॉल होते, आम्ही ते चेंज केले, बंद पाईपलाईनमध्ये केलं. आणि बंद पाईपलाईनमध्ये करताना मग आता त्या डिझाईनच्या हिशोबाने त्याच्यावर मध्ये बूस्टर वगैरे करून की ड्रिप इरिगेशन, म्हणजे जास्त 30-40% क्षेत्र वाढते आणि नको ते ड्रिप इरिगेशन केल्यानंतर एकतर उत्पन्न वाढते शेतकऱ्यांचं 1.5 उत्पन्न होतं, दुसरी कॉस्ट कमी होते त्यांच्या बाकीच्या सर्व गोष्टी, म्हणजे प्रवाही पद्धतीने पाणी दिलं की ज्या झाडाला पाणी द्यायचं आहे त्यालाही पाणी मिळते, त्याच्यावरून गवत वाढ काय कर मग ते गवत काढा मग त्याला फवारणी मारा, हा सगळा प्रकार ड्रिपमधून बंद होतो. आवश्यक तेवढंच पाणी, आणि आता तर सेन्सर्स इतक्या पॉवरफुल आले की एका ठिकाणी समजा जर डाळिंबीची 100 झाडं एका लाईनमध्ये असतील तर ज्या झाडामध्ये मॉइश्चर कमी झालं आहे त्याच झाडाचा तिथला सेन्सर ॲक्टिवेट होतो आणि तेवढंच पाणी टाकलं जातं. म्हणजे आपण टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे चाललो आहे. प्रवाही पद्धत तर आउट, प्रवाहीनंतर ड्रिप इरिगेशन, म्हणजे एका पाईपमधून सगळ्या झाडांच्या बुंद्याशी असणारा पाण्याचा थेंब पडेल, त्याचे पुढे आता गेलो आहे की जिथे आवश्यक असेल तिथेच थेंब पडेल अशा पद्धती. त्यामुळे ड्रिप इरिगेशनमुळे उत्पन्न खूप चांगल्या प्रकारची वाढली आहे शेतकऱ्यांची, पाणी कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न होत आहे जे आपल्याला अडचणीचं आहे, पाणी कमी आहे आपल्याकडे. आणि तिसरं की याच्यामुळे ह्या ऑटोमायझेशनमुळे अतिशय लेबरेस अशा प्रकारचं शेतकऱ्यांना काम करायला लागायचं, त्याच्यामध्ये सुद्धा लेबरचीसुद्धा मोठ्या प्रमाणात, म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर उत्पन्नाचा जो खर्च असतो त्याच्यात लेबर काम करणे किंवा मजुरी हा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा बराच मोठा फरक पडतो आहे. आणि त्यामुळे एकंदरीत हे संपूर्ण
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने गुंजवणी असेल, वाघूर असेल, गिरीश महाजन साहेब त्यांच्या इथलं वाघूर असेल, बारकाईने लक्ष देऊन त्यांनी सुद्धा ते केलेलं आहे की कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त कसं हे करता येईल अशी संपूर्ण रचना देहनी असेल यवतमाळचे इथे. त्यामुळे खरं म्हटलं तर याच्या अगोदर काही प्रयत्न झाले होते त्या काळामध्ये, परंतु नाव सूक्ष्म सिंचनाचं केलं गेलं, ऑर्डर दिल्या गेल्या आणि कुठेच काही झालं नाही. त्यामुळे फक्त पाईपलाईन केल्या गेल्या, परंतु पुढचं काही जे काही मायक्रो लेवलला काम करायचं ते झालं नव्हतं. आणि म्हणून आता टेम्बोमध्ये टेम्बो उपसा सिंचन योजनेला पुढचा संपूर्ण भाग हा आम्ही ड्रीपवर केलेला आहे की पाणी रायझिंग मेनून वर कॅनॉलमध्ये जाईल, कॅनॉलमधून वेगवेगळ्या प्रकारची पॉन्ड्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जेवढे नैसर्गिक पाझर तलाव वगैरे त्यांना फिडिंग करणे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांनी उचलून कंपल्सरी ड्रीप करणे. म्हणजे सरकारने अगदी धोरणच केलं आहे बरोबर की मॅक्सिमम तुम्ही सूक्ष्म सिंचनावर गेलं पाहिजे, काळाची ही गरज आहे, गरज आहे. आणि नाहीतर मग नाहीतर पुढे मग ह्या अडचणी मग जिल्ह्या जिल्ह्यातली भांडणं, पाणी वाटप असा सगळा प्रकार टाळण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून शासनाने त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम. मागेल त्याला शेततळे. शेतकऱ्यांना शेतीच्या जागेत सिंचनाची स्वयंपूर्ण सुविधा निर्माण करून देऊन उत्पादनात वाढ करण्यास मदत व्हावी आणि जीवनमान सुधारावं यासाठीच मागेल त्याला शेततळे योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेततळे बनवण्यासाठी रुपये 40,000 पर्यंतचे अनुदान देण्यात येईल. कोकण विभाग वगळता इतर सर्व विभागातल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना असून मागील 4 वर्षात 1 वर्ष तरी 40 पैसे वारी जाहीर झालेल्या गावामधले लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. या योजनेच्या काही प्रमुख अटी आहेत. 1. शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी, यात कमाल मर्यादा नाही. 2. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरता तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरणे आवश्यक राहील, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. 3. यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. या योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं कुठली ते पाहूया. 1. जमिनीचा 7/12 उतारा. 2. 8 अ उतारा. 3. दारिद्र्य रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. या योजनेत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. www.aplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन हा अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय इथे तुम्ही संपर्क करू शकता. आत्ताचं जसं तुम्ही आता पाण्याचं उदाहरण दिलं की 2 जिल्ह्यामध्ये पाणी जर समजा पाटावाटे जात असेल, कॅनॉलवाटे जात असेल पुढे, तर ती मारामारी होते. आणि आत्ताची एकूण परिस्थिती, अवर्षणग्रस्त महाराष्ट्रातला भाग, या सगळ्याचा विचार करता जलसंपदा खात्याने केलेली जी सगळी कामं आहेत, तर राज्य शासनाकडनं जी मदत मिळणं अपेक्षित होती जनतेला, त्या पातळीवरती कोणकोणती मदत आपण जनतेपर्यंत नेऊन पोहोचवली, शेतकऱ्यांपर्यंत नेऊन पोहोचवली, जे अवर्षणग्रस्त जिल्हे असतील महाराष्ट्रातले? मी 2-3 गोष्टी केल्या. अवर्षण प्रवर्षण जिल्ह्यामध्ये जो भागांमध्ये जिथे उपसा सिंचन आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात, म्हणजे त्या काळामध्ये 1997-98 साली युतीचं सरकार असताना पहिल्यांदा राज्यामध्ये उपसा सिंचन योजनांना मान्यता दिली गेली होती 11,000 कोटीची, ज्यांची किंमत आता जो 37-38 हजार कोटी आहे. आता ह्या मान्यता दिल्या, बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्र पहिलं असेल तर म्हैसाळ, ताकारी, थेंबू, जानाई सिरसाई, पुरंदर उपसा, जे कटापूर, वसना वांगणा अशा अनेक. पण एक लक्षात आलं की 200-200 मीटरची लिफ्ट करून पाणी जेव्हा आपण वर उर्ध्व भागामध्ये अवर्षण प्रवर्षण भागामध्ये नेतो आहे तेव्हा त्याची किंमत खूप मोठी होती. आणि म्हणून या राज्य सरकारने, मुख्यमंत्री महोदयाने, आम्ही सर्वांनी एक महत्त्वाचं पाऊल या उपसा सिंचन योजनेसाठी घेतलं की त्या व्हायबल व्हाव्यात. म्हणजे अनेक ठिकाणी आपण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बघतो, निवळ विजेची 10-20 गावांची योजना, पाणी बिलं भरली नाहीत आणि म्हणून ती
दहा 20 50 200 कोटीच्या योजना खराब झाल्या, बिलक लाईन कट झाल्या, पडून राहिले असं. आणि हे होणे स्वस्तात शेतकऱ्यांना पाणी मिळावं याच्यासाठी आम्ही महत्त्वाचं असं पाऊल उचललं. आणि जे कमर्शियल वाणिज्यिक आणि औद्योगिक पाण्याचा जो वापर होता तो खूप वर्षापासून असाच पेंडिंग होता दर, त्या दरामध्ये थोडासा बदल केला. 32 रुपये मीटर क्यूब वरून आम्ही तो आणला 47 रुपये मीटर क्यूबला. बरं, 15 रुपये फक्त वाढवले, कुणी ऑब्जेक्शनसुद्धा घेतलं नाही. परंतु ते 15 रुपये मीटर क्यूबला पाणी दर वाढवल्यामुळे कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल भागातून वाणिज्यिक आणि औद्योगिक कंपन्यांकडून आम्हाला साधारणतः 450 कोटी रुपये त्या 15 रुपयाच्या पुढे मिळायला लागले. आणि मग या 450 कोटीचं समायोजन आम्ही सरकारने 100 रुपये शेतकऱ्याचं बिल आलं, विजेचं बिल आलं तर 19 रुपये शेतकऱ्याने भरायचं, आणि राहिलेलं 81% बिल हे जे 450 कोटी रुपये जास्तीचे मिळाले त्याच्यामधून भरायचा, अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा अवर्षण प्रवर्षणग्रस्त भागातील लोकांना मोठ्या मोठा दिलासा दिला ठरला. आणि तुम्ही आता जर कुठेही जा, तुम्ही पुरंदरला जा, तुम्ही सांगलीला जा, तुम्ही सातारला जा, या सर्व भागामध्ये जनाईसी साईड टेंबू वगैरे जिथे कधी कुसळ उगवत नव्हतं तिथे ठिकाणी द्राक्षाच्या बागा झाल्यात हजारो लाखो हेक्टरवर. उत्पन्न म्हणजे तुमचं म्हैसाळ योजनेचं काही आणि टेंबू योजनेचे काही फिगर्स आम्ही घेतले होते, ज्या बाजार समितीमध्ये 300-350 कोटीचा कधी टर्नओवर होत नव्हता तिथे वर्षाला 3,500 कोटी वगैरे असा टर्नओवर दिसायला लागला द्राक्ष आणि याच्यातून. तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा त्याच्यातून फायदा झाला. 19% बिल असेल, त्याचबरोबरीने या अतिशय महत्त्वाचे असे निर्णय याबाबतीत सगळे अवर्षण प्रवर्षणग्रस्त भागात. अच्छा, आणखी एक महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आणि तो म्हणजे राज्यामध्ये जवळजवळ 1,000 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होते. हो, ते बंधारे बांधले होते 10-15 वर्षापूर्वी, त्याची देखभाल दुरुस्ती होत नव्हती, ती दुरुस्ती आम्ही केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याचे जे ढापे असतात निडल्स, त्या निडल्स ह्या काही खराब झाल्या होत्या, काही गंजून गेल्या होत्या, काही चोरी गेलेल्या होत्या. राज्य शासनाने मंत्री महोदय आम्ही एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आणि राज्यातील ह्या 1,027 जवळजवळ माझ्या मते जो आकडा येतो कोल्हापूर पद्धतीचे जे बंधारे त्याच्यामध्ये आपण एका वेळेस 2 वर्षाच्या पिरियडमध्ये याच्यामध्ये निर्णय घेतले आणि खूप मोठा फायदा एक्झिस्टिंग स्ट्रक्चर जी होती, जी बांधलेली स्ट्रक्चर्स होती कोल्हापूर पद्धतीचे बंधारे त्याच्यावर आपण काम केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी दोन्ही गोष्टीसाठी उपलब्ध. याच्यात सगळ्यात एक महत्त्वाचा बापू मुद्दा असा आहे की एकात्मिक राज्य जल आराखड्यासाठी तुम्ही एक महत्त्वाकांक्षी काम हाती घेतलं आहे, त्याची नेमकी सद्यस्थिती काय आहे? असं आहे की महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 हा 2005 साली कायदा झाला, राज्य शासनाने कायदा केला. परंतु 2014 म्हणजे शिवसेना भाजपचं हे सरकार येईपर्यंत त्या कायद्यान्वये जलमंडळाची निर्मिती करायची होती, त्या कायद्याने जलपरिषदेची निर्मिती करायची. जलमंडळ म्हणजे चीफ सेक्रेटरीच्या अंडरमध्ये असणारे आणि बाकीच्या सर्व खात्याचे प्रधान सचिव यांचं जलमंडळ असायचं आणि जलपरिषद म्हणजे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांचे मंत्री, कृषी असेल, जलसंपदा असेल, हे जलपरिषद. आणि तिसरा यातला महत्त्वाचा कायद्याचा भाग होता राज्याचा एकत्रित जल आराखडा. बरं, 2005 कायदा झाला परंतु 2014 म्हणजे साधारणतः 9 वर्ष एकही बैठक ना जलमंडळाची झाली ना जलपरिषदेची झाली. खरं म्हटलं तर जल आराखडा तयार करणे आणि जल आराखड्याला मंजुरी देणे, ते मंजुरी झाल्यानंतर त्याला आनुषंगिकच सगळ्या धरणांची कामं करणे हा काही जो एक महत्त्वाचा निर्णय त्या 2005 कायद्यानुसार होता त्याची पूर्ण अवहेलना झाली होती. पहिल्यांदा हे सरकार आलं आणि 2015 साली पहिली जलपरिषदेची बैठक घेतली गेली, जलमंडळाची स्थापना ही करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांना टार्गेट देण्यात आलं की एवढ्या काळामध्ये हे संपूर्ण जल आराखडा तयार झाला पाहिजे आणि जल आराखडा झाल्यानंतर सर्व कामंही त्यानुसारच करायला हवीत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हे काम पहिलं गोदावरी खोऱ्याचं काम जे केलं ते गोदावरी खोऱ्याचं काम साधारणतः
मी आपल्याला सांगू इच्छितो, तारखा आता एवढ्या लक्षात नाहीत माझ्या, परंतु हां साधारणतः पहिली बैठक ही 17/1/2005 शासनाने मुख्यमंत्री महोदयांनी 17 जानेवारी 2015 म्हणजे 2 महिन्यामध्ये शासन आल्याबरोबर ह्या विषयाचे किती गांभीर्य लक्षात घेऊन जलपरिषदेची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांनी आम्ही सर्वांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक करण्यात आली आणि यावर गंभीरपणे काम सुरू करण्यात आलं. राज्यात गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम महानदी, कोंकण व महानदी एकूण 6 खोऱ्यात या 6 खोऱ्यांचा जल आराखडा ताबडतोब बनवण्यासाठी सही केलं आणि राज्य परिषदेच्या 19/11/2015 दुसऱ्या बैठकीमध्ये गोदावरी खोरे सगळ्यात मोठं आहे राज्यात आणि म्हणून या गोदावरी खोऱ्यांच्या जल आराखड्यासाठी एक तज्ज्ञ समिती गठीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आणि 12/4/2016 रोजी या के पी बक्षी तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आणि 13 शासकीय व अशासकीय सदस्य शासकीय आणि म्हणजे तज्ज्ञ जे काही समाजामध्ये आहेत अशा समिती गठीत करण्यात आली आणि गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जल आराखडा जुलै 2017 तयार झाला. 2 वर्षाच्या काळामध्ये पहिला जल आराखडा अंतिम करण्यात आला. मला आनंद आहे की 2030 या खात्याचं काम कसं व्हावं याच्या संदर्भातलं संपूर्ण हा जल आराखडा तयार झाला, याच्या संपूर्ण गाईडलाईन्स तयार झाल्या. अगदीच काही ठिकाणी कुठे काही मिस्टेक्स वगैरे छोट्या मोठ्या राहिल्या तर त्या देखील कशा रेक्टिफाय करायच्या याच्यासाठीची सुद्धा कार्यप्रणाली, मग जलमंडळाची मान्यता, त्याच्यानंतर पुन्हा जलपरिषदेची मान्यता, प्रकाशन असं करत हे अतिशय महत्त्वाचं काम झालं. देशातलं पहिलं महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्याचा अख्ख्या राज्याचा जल आराखडा तयार झाला. विजयबापू शुत्रेंनी केलेलं काम किंवा त्यांच्या खात्याच्या मार्फत झालेली सगळी कामं असतील, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाकडे झालेली कामं असतील, ही कामं गेल्या 5 वर्षातली दृष्टिक्षेपात कशी आली आहेत आणि अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प जर व्यवस्थित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एका वैचारिक पातळीवरती ते आणून आणि कागदावर प्रत्यक्षात उतरवून मार्गी लावले तर जनतेपर्यंत पाणी पाटाने न जाता थेंब थेंब आपल्या पाईपलाईनच्याद्वारे कसं पोहोचेल याची देखील काळजी शासनाने घेतली. इतकी छान माहिती जलसंपदा खात्यातल्या कामाविषयी बापूंनी दिली. आणखी बापूंकडे एक खातं आहे जलसंधारणाचं, त्याच्याबद्दल पुढच्या भागात आपण माहिती जाणून घेणार आहोत. बापू या भागात आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. इथंच थांबू. नमस्कार. जय महाराष्ट्र.